मोठी राजकीय घडामोड येते. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा हरियाणामधून ही मोठी बातमी येते. हरियाणामध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसते. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात. आपले त्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहे. शिवाजी, महत्त्वाची घडामोड, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, काय आधीचं तपशील? मित्रपक्षांसोबत सतत उडत असणारे खटके, त्याचबरोबर हरियाणाच्या बॉर्डरवरती सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्यामुळे सरकारची दाखवलेली प्रतिमा, त्याचबरोबर जर पाहिलं तर 2024 लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंजाब आणि हरियाणामधून मोठा सेटबॅक भाजपला मिळणार ही शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार संदर्भात जी अँटी इन्कमची फॅक्टर तयार झालेला आहे, त्यामुळं मनोहरलाल खट्टर यांना केंद्रीय नेतृत्वाने राजीनामा देण्याची सांगितलं जात आहे. मात्र सकाळी जी बातमी समोर येत होती त्यानुसार तेथील सहयोगी जी घटक दल आहे जीजीपी, त्या जीजीपी सोबत भाजपचं सतत खटके उडताना पाहायला मिळत होते. कारण जननायक जनता पार्टी जी आहे ती या ठिकाणी दोन जागा मागवत होती आणि जर आपण पाहिलं ते आज अमित शहा यांची भेट घेणार होते. आणि तसं जर पाहिलं तर भाजपला या ठिकाणी बहुमत नाहीये. भाजप 91 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेमध्ये 41 भाजपच्या जागा आहेत आणि या ठिकाणी अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टी यांचे एक अपक्ष उमेदवार आहे. आणि यांच्या मदतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 46 बहुमताचा आकडा आहे आणि अपक्षांच्या मदतीने भाजपची ताकद 48 वरती पोहोचते. दुसरीकडे जेजेपीचे 10 आमदार आहेत आणि या आमदारांच्या मदतीने या ठिकाणी आतापर्यंत सरकार सुरू होतं. मात्र ऐन जेव्हा जेजेपीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या ठिकाणी मोठी भूकंप झाला आणि नक्की हरियाणामध्ये काय सुरू आहे यावरती नजर केंद्रीय नेतृत्वाने नजर टाकली. त्यावर त्यानंतर कळालं की भाजपचे जे मंत्री आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरती देखील मोठी नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती. त्यामुळं आज त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. नवीन जे नाव आहे त्यामध्ये नायब सिंग सैनी यांचं नाव समोर येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्यापैकी मंत्री जे आहेत ते पूर्णपणे बदलणार नाही. मात्र काही मंत्र्यांचे जे आहेत पत्ते देखील कट केले जाणार आहेत. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये नवीन बरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामधली मोठी घडामोड म्हणून याकडे आता बघावं लागेल. धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी.